मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। लोकशाहीत प्रत्येकाला आपापले काम करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कोणी कितीही आरोप करत असलं तरी आम्ही भाजप बरोबर सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली आहे ती योग्यच आहे। ही भूमिका नागरिकांनाही मान्य झाली असून आम्हाला पाठिंबा वाढत चाललाय। मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मस्त चाललंय आमचं असंच दर्शवलंय। मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत अजित पवार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन आता एक महिना पूर्ण होत आला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाहीये। 18 जुलै रोजी ठरलेले पावसाळी अधिवेशन अद्याप सुरू झालं नाहीये, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी अडचणी मांडायच्या तरी कुठे असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडलंय। निमलष्करी दलात 84,600 जागा रिक्त। CRPF आणि BSFS देशातल्या 6 निमलष्करी दलांमध्ये 84,600 अधिक पदे रिक्त आहेत, तर गेल्या 3 वर्षात या दलांमध्ये 1.12 लाख पदे भरण्यात आली आहेत अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत सांगितली आहे। राय म्हणाले की कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार निमलष्करी दलातील 10% रिक्त जागा माजी सैनिकांसाठी थेट भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत। काँग्रेसच्या नॅशनल हेरॉल्ड कार्यालयांवर ईडीचे छापे। मंगळवारी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या मालकीच्या नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयासह डझनभर ठिकाणी छापे टाकण्यात आले। निधीच्या स्त्रोताच्या संदर्भात अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या गुन्हेगारी कलमा अंतर्गत हे छापे टाकण्यात आल्याचं संबंधितांकडून सांगण्यात आलंय। या प्रकरणी ईडीने अलीकडेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे खासदार पुत्र राहुल गांधी आणि काही इतर काँग्रेस नेत्यांची चौकशी केली आहे। अहंकारी राजाची प्रतिमा चमकवण्यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी, राहुल गांधी। कोट्यावधी कुटुंबांना स्थिर उत्पन्नाचे कोणतेही साधन सध्या उपलब्ध नसल्यामुळे देश बेरोजगारीच्या महामारीशी झुंज देतोय, परंतु सरकार केवळ अहंकारी राजाची प्रतिमा चमकवण्यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करते असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। जनतेने या परिस्थितीत स्वतःला असह्य किंवा एकटं समजू नये, काँग्रेस पक्ष तुमचा आवाज बनून सरकारच्या विरोधात लढेल असंही ते म्हणालेत। पैसे माझे नाहीत, माझ्या गैरहजेरीत तिथे ठेवण्यात आल्यात, अर्पिता मुखर्जीचा दावा। पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या 2 घरांमध्ये मिळून जवळपास 50 कोटी रोकड आणि 5 किलो सोने सापडले, मात्र हे पैसे आपले नसल्याचा दावा अर्पिताने केलाय। आपल्या गैरहजेरीत हे पैसे तिथे ठेवण्यात आलं असल्याचं तिचं म्हणणं आहे। पाकिस्तानच्या लष्कराचे विमान कोसळले, 6 जण ठार। पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर बलुचिस्तानात कोसळलं असून या दुर्घटनेत किमान 6 जण ठार झालेत। सोमवारी रात्रीपासून हे हेलिकॉप्टर बेपत्ता झालं होतं। बलुचिस्तानातील लासबेला जिल्ह्यातील मुसाबोट येथे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं आढळून आलंय असे लष्कराच्या माध्यम विभागाने म्हटलंय। तैवानजवळ अमेरिकेची 4 लढाऊ जहाजे तैनात। चीनने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून अमेरिकेची 4 लढाऊ जहाजे तैवानच्या जवळ तैनात करण्यात आली आहेत। त्यामध्ये एका विमानवाहू नौकेचाही समावेश आहे। तैवानच्या उजव्या बाजूला ही जहाजे नियमित तैनातीचा भाग म्हणून तैनात ठेवण्यात आली आहेत। हरजिंदरचे वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉन्झ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा। बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची स्टार वेटलिफ्टिंग पटू हरजिंदर कौरने 71 किलो वजनी गटात ब्रॉन्झ पदकाला गवसणी घातली आहे। कौरने एकूण 212 किलो वजन उचलत इंग्लंडच्या सारा डेव्हिस आणि कॅनडाच्या अलेक्सिस एशवर्थपेक्षा सरस कामगिरी करत पदक पटकावले। या स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वाधिक पदके याच खेळात मिळवलेल्या भारताच्या हरजिंदर हिने आणखी एका पदकाची भर घातली आहे। भारत पाकिस्तान लढतीचा थरार 28 ऑगस्टला रंगणार। दुबईत होणार आशिया करंडक T20 क्रिकेट स्पर्धा। आशिया करंडक T20 क्रिकेट स्पर्धा अखेर दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार असल्याचं स्पष्ट झालंय। येत्या 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असून त्यात परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार 28 ऑगस्टला रंगणार आहे। या स्पर्धेची सलामीची लढत 27 ऑगस्टला श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे।